महाराष्ट्र कर्नाटक पोलिसांची निपाणीमध्ये पहिली सभा पार पडलेली आहे. संयुक्त बैठक झाली आहे. सीमावादावर उद्या होणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडली आहे. सीमा भागातल्या वादावर उद्या सुप्रीम कोर्टामध्ये एक सुनावणी होणार आहे आणि त्यापूर्वी ही बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर बेळगावचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी कोगनोळी टोलनाक्याला भेटही दिली आणि प्रवाशांचं गुलाब पुष्प देऊन स्वागतही केलं. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये जो वाद सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या बैठकीसंदर्भातले अधिक अपडेट विजय केसरकर आपल्याला देतील. विजय. कविता, एका बाजूला आपण बघितलं की नेते असतील दोन्ही राज्यांमधील वेगवेगळे त्यांची वक्तव्य येत आहेत, मात्र दुसऱ्या बाजूला पोलीस प्रशासन मात्र एकत्र येऊन काम करण्यावरती या ठिकाणी ठाम असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणूनच महाराष्ट्र पोलीस आणि कर्नाटक पोलीस यांची एक संयुक्त बैठक आहे ती निपाणीमध्ये पार पडलेली आहे. त्या बैठकीमध्ये खास करून जी सुनावणी होणार आहे सीमा भागाच्या संदर्भातली, त्या सीमा भागाच्या संदर्भातल्या सुनावणी त्या पार्श्वभूमीवरती ही बैठक असणार आहे आणि एक एकमेकांना सहकार्य करण्यासंदर्भात यामध्ये चर्चा झालेली आहे. म्हणजे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठीचा हा प्रयत्न आहे ते करत आहेत. कायदा व सुव्यवस्था नीट राहावी याच्यासाठी सुरू आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकामध्ये जे प्रवासी प्रवास करतात त्या सगळ्या प्रवाशांचं कर्नाटक पोलिसांच्या वतीनं स्वागत देखील केलेलं या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे तणावाचं वातावरण कुठेही निर्माण होऊ नये याच्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीनं हे प्रयत्न सुरू केलेत. कविता. धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर सुनावणीच्या पूर्वी कोणताही तणाव टाळण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या पोलिसांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. निपाणीमध्ये ही संयुक्त बैठक पार पडली आणि त्यानंतर अधिकाऱ्यांनी कोगनोळी टोलनाक्याला भेटही दिली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.